9 ऑगस्ट आहे, क्रांती दिन आहे. अरुणा असफअलींनी इंग्रजांना गो बॅक केलं होतं आणि आम्ही पण आज राज्यपालांना गो बॅक करतोय. 10 दिवस झाले आणि जे पराक्रमी लोक आहेत, कोई सिख कोई जाट मराठा कोई गुरखा कोई मद्रासी, सर हद पर मरने वाला हरवीर था भारतवासी, ह्याच्यात कुठे राजस्थान गुजरातचा उल्लेख नाही आहे. पण हे पराक्रमी आहेत मराठा लोक, यांचा अपमान आहे, मराठी माणसाचा अपमान आहे. पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, नंतर सावित्रीबाईंचा आणि फुल्यांचा अपमान केला, आणि आता मराठी माणसांचा अपमान करणार. एकदा माफी, माफी नाही काफी. तुम्ही माफी मागितली असेल पण आता माफी नाही काफी, अभी गो बॅक. यांनी यांना मोदींनी बोलवून घ्यावं, नाहीतर आम्ही यांना महाराष्ट्रात आणि मुंबईत फिरू देणार नाही. भाजपचा कुठे विरोध होता? भाजपने तर त्यांना सन्मानाने घेतलेलं आहे. कारण चित्रवाघ कायम विरोध करायचा संजय राठोड. कोण चित्रवाघ? त्यांना आता गप्प का बसलेत, त्यांना विचारा ना. कारण जे अत्याचारी आहेत, नराधम आहेत, अशा लोकांना तुम्ही देणार? त्याच्याप्रमाणे इथे जे काही मंत्रिमंडळात हा अब्दुल सत्तार, तीन तीन चार चार पक्ष बदलून आलेला माणूस, ज्या शिक्षण मंत्री करा त्यांना, आम्ही असं काल मागणी केलेली होती. हे सगळे मंत्रिमंडळ हे सगळे भ्रष्ट आहे. इतके दिवस ते गुजरातला आणि नंतर ह्याला आसामला गेले, 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले, मजा केली, विमानातनं फिरले, आणि एवढे सगळे जनतेच्या पैशावर यांनी चंगळ केलेली आहे. यांना, या गद्दारांना महाराष्ट्रीयन माणूस त्यांची जागा दाखवून, अगदी आम्हाला पुन्हा या माणसाला कधी मंत्रिमंडळात स्थान मिळेल असं वाटलं नव्हतं. पण भाजप आणि एकनाथ शिंदे किती निर्लज्जपणाचा कळस आहे ते या ठिकाणी दिसले, आणि त्यांना त्यांची जागा, फडणवीसांना त्यांची जागा, एकनाथ शिंदेना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहा. सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक भाजप नेता संजय राठोडांच्या राजीनाम्याविषयी बोलत होतं. आज ते भाजपवाले संजय राठोडांचा माफी मागणार का? त्यावेळेच्या तत्कालीन त्या पक्षाची माफी मागणार का? ज्या अब्दुल सत्तारांना 4 मुलांना अपात्र असताना पात्र करून पास केलं गेलं, त्यांना स्वतःच्या संस्थेमध्ये प्रवेश दिला गेला, अशा दागी अब्दुल सत्तारांचा प्रवेश आज केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड एकतर ह्यांची तरी भाजपवाल्यांनी माफी मागावी, नाही तर या भाजपवाल्यांनी जनतेची तरी माफी मागावी की आम्हाला तत्त्व नाहीत, आम्हाला कुठलाही विधिनिषेध नसतो, आम्ही सत्तेच्या पुढं लाचार असणारी मंडळी आहोत. ज्या ज्या वेळेला आम्हाला सत्ता मिळेल त्यासाठी आम्ही कुणाचेही कशाचेही पाय धरू. भाजपचं काय खरं स्वरूप आहे, हा दूतोंडी भाजप कशा पद्धतीने काम करतोय.